नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? एल के पी क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपल्याला भाग 3 पाहायचा आहे, कोल्हापूर तलाठी भरती 2013 मध्ये. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 21 पासून क्वेश्चन नंबर 30 पर्यंत क्वेश्चन्स पाहायचे आहेत. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स बघून घ्यायचे आहेत. अतिशय डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 21 पहा. वृत्ताचे 4 चरण मिळून खालीलपैकी काय तयार होते? लक्षात ठेवा, वृत्ताचे 4 चरण मिळून श्लोक हे तयार होतं. त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, काही भाग आपल्याला बेसिक पण नॉलेज माहीत पाहिजे. त्यामध्ये बघा, आपल्याला यामध्ये बघा, वृत्ते म्हणजेच काय? हा एक पद्य रचनेचा भाग आहे. यामध्ये छंद, अक्षर, गुणवृत्ते आणि मात्रावृत्ते हे 3 भाग पडतात. लक्षात ठेवा, वृत्ते म्हणजेच काय? एक कवितेचा भाग आहे यामध्ये, जे 3 प्रकार पडतात, एक छंद, अक्षर आणि अक्षर गणवृत्ते, सॉरी मात्रावृत्ते, हे 3 भाग पडतात. श्लोक आपल्याला माहिती आहे, मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामी यांचा. आता काही 4 ओळी दिले होते बघा, या 4 ओळी म्हणजे 4 चरण, आणि 4 चरण मिळून काय तयार होणार आहे? श्लोक तयार होणार आहे. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चिती धरावे, महाराज तो स्वामी वायुसुताचा, जनावती नात लोकत्रयाचा. 4 चरणांचे मिळून एक श्लोक तयार झालेला आहे. आता यामध्ये भुजंगप्रयात, आता भुजंगप्रयात म्हणजेच काय तेच आपण पाहायचं आहे. जी प्रत्येक 4 ओळी त्यात दिलेल्या आहेत यामध्ये, बघा एकूण ज्या 4 ओळी आहेत यामध्ये, प्रत्येक 4 ओळीमध्ये टोटल 12 अक्षर आहेत. एक एक प्रत्येक ओळीत 12 अक्षर आहेत, आणि 12 अक्षरांचा समूह मिळून जे वाक्य तयार होतं, त्या वाक्यालाच काय म्हणायचं? अक्षर गुणवृत्त म्हणायचं आहे. लक्षात ठेवायचं, 12 वाक्यांचं सॉरी 12 शब्दांचं मिळून काय तयार होणार आहे? अक्षर गुणवृत्त तयार होणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये ध्रुवपद हा एक संगीताचा प्रकार आहे. यामध्ये फक्त आपल्याला बघायचं आहे, 4 चरणांचे मिळून एक कडवे तयार झालेलं आहे, लक्षात ठेवा, आणि त्यालाच आपल्याला श्लोक म्हणायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन पाहून घ्या. विसर्गाच्या पुढे टिंबाटिंबा धातूचे कोणते रूप आल्यास विसर्गाचा स होतो? तर लक्षात ठेवायचं, उत्तर आहे कृ. विसर्गाच्या पुढे कृ धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो. तर यामध्ये बघा, नमस्कार हा कसा बनलेला आहे? नमस्काराची फोड काही झालेली आहे, नमः अधिक कार, त्यानंतर नमस्कार हा बनलेला आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा की यामध्ये बघा, स झालेला आहे, जो विसर्ग आहे तो विसर्गाच्याबद्दल काय झालेला आहे? स झालेला आहे, आणि तो सह कमध्ये मिक्स झालेला आहे, नमस्कार बनलेला आहे. त्यानंतर भास्कर पण असाच बनलेला आहे. तर यामध्ये बघा, भास्करची फोड भा विसर्ग अधिक कर, त्यामध्ये विसर्गाचं काय बनलेलं आहे? स बनलेला आहे, आणि तो स कमध्ये मिक्स झालेला आहे, भास्कर हा शब्द बनलेला आहे. तर लक्षात ठेवा, विसर्गाचं काय होतो? श. विसर्गाच्या पुढे काय आहे बघा, इथं विसर्गाच्या पुढे क, लक्षात ठेवा, विसर्गाच्या पुढे क आहे, म्हणजे कृ धातूची रूपे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, विसर्गामागे अ व पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा टिंबाटिंबा होतो. लक्षात ठेवा, विसर्गाच्या पुढे अ व पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा ओ होतो, म्हणजे 23 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओ. आता बघा, एक्झाम्पल खाली दिलेलं आहे, यश विसर्ग अधिक धन. तर यामध्ये विसर्गाच्या पुढे काय आहे बघा, ध हे मृदू व्यंजन आहे. यामध्ये काय झालेलं आहे बघा, विसर्गाचा काय होतो? उ होतो, आणि तो उ विसर्गाच्या मागील अमध्ये मिक्स होतो, आणि ओ हा अक्षर बनलेलं, किंवा आपण त्याला आपण स्वरमध्ये कन्वर्ट करतो. आता यामध्ये बघा, यामध्ये श श शच्या पुढे विसर्ग आहे,
हां, आता यामध्ये बघा, विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे काय आहे, द हे मृदुव्यंजन आहे. मग विसर्गाचा इथं काय झालेला आहे, विसर्गाचा उ होतो म्हणून सांगितलेला आहे, आणि विसर्गाच्या पाठीमागे श आहे. श म्हणजे त्यामध्ये कुठला स्वर लपलेला आहे, अ लपलेला आहे, म्हणजेच यामध्ये अ उ अधिक अ मिळून काय होणार आहे, त्याचा ओ होतो. लक्षात आलं काय आलं, ओ हा स्वर तयार झालेला आहे, आणि ओ हा स्वर म्हणजेच काय येणार आहे, काना एक मात्रा येणार आहे, आणि तो कशामध्ये मिक्स होणार आहे, शला तो काना मात्रा लागणार आहे. का म्हणजे यशोधन, लक्षात ठेवा, शला एक काना एक मात्रा लागलेला आहे, यशोधन हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे, विसर्गाच्या मागे अ, पुढे मृदुव्यंजनात असे विसर्गाचा ओ होतो, ओ म्हणजेच काना एक मात्रा. मराठी व्याकरणात अक्षरगण टिंबाटिंब आहेत, तर पर्याय क्रमांक 1, 4, 2, 3, 3, 2, 4, 8, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8. मराठी व्याकरणात एकूण 8 काय आहेत, अक्षरगण आहेत. तर ते कसे आहेत ते आपण बघून घेऊया. बघा यामध्ये, यामध्ये हा चार्ट आपण पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. यामध्ये बघा, बघा यामध्ये गण वृत्ताची लक्षणे ठरवताना लघुगुरुक्रम मांडून अक्षरांची 3-3 गटांची विभागणी केली जाते, त्याला गण असे म्हणतात. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी अक्षर गणवृत्त जे आहे त्याचे प्रकार आहेत वसंत मालिका, मंदारमाला, भुजंगा प्रयात, तर यावेळी आपण काय करतो, अक्षरांची 3-3 अक्षर अशी मांडणी करून त्याला गण देत असतो. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजेच गण होय. लक्षात ठेवा, जे अक्षर आपण जे मोजतो त्याचं जे माप आहे त्याला गण म्हणायचं आहे. 3 अक्षरी शब्दांचे लघु गुरु प्रमाणे एकंदरीत 8 गण पडतात, म्हणजे लघु गुरु असं मानून 8 गण पडणार आहेत. आता लघु गुरु म्हणजेच काय ते नंतर तुम्हाला मी सांगणारच आहे. पुढे गण बघा कुठले कुठले आहेत, य र त न भ ज स म, असे एकूण 8 गण मराठी वर्णमालेमध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये आहेत. आता यामध्ये बघा, त्यामध्ये 4-4 गण झालेत. लघु 4 प्रकारचे असतात आणि गुरु 4 प्रकारचे असतात, आद्य मध्य अंत्य आणि सर्व, य र त न असे गट आहेत. त्यामध्ये सेम तसं गुरुचं पण गट आहे, आद्य गुरुला भ गण, मध्य गुरुला ज गण, अंत्य गुरुला स गण, सर्व गुरुला म गण. त्यामध्ये रस लघु कशाला म्हणायचं आणि गुरु कशाला म्हणायचं, रस व अक्षरांना लघु म्हणायचं आहे, म्हणजेच ज्याला काय नाही, काना नाही, वेलांटी नाही, सॉरी. आता यामध्ये बघा, ॲक्च्युली रस्व अक्षरे तुम्हाला माहीतच आहे की पहिली वेलांटी, पहिला उकार, ही काही सगळी रस्व अक्षरं आहेत, म्हणजे दुसरी वेलांटी, दुसरा उकार, हे काय आहेत, दीर्घ अक्षरे आहेत. त्यामध्ये लघु अक्षरांना बघा, लघु अक्षरे जी आहेत ती अर्धचंद्राकृती चिन्हाने दर्शवताना सांगितलेलं आहे. लघु अक्षरे जी कशी दाखवतात, अर्धचंद्राकृती चिन्हाने दर्शवली जातात. त्यामध्ये ते बघा चिन्ह कसं यू या आकाराचं आहे, त्यानंतर अ ई रू, तसेच हे स्वर मिसळून तयार झालेल्या अक्षरांना लघु अक्षर म्हणतात. लघु अक्षरामध्ये काय मिक्स असणार आहे, अ हा स्वर मिक्स असणार आहे, रस्व ई, रस्व उ आणि ऋषी. आता यामध्ये आता कोणकोणती अक्षरे अशी आहेत लघु अक्षरे आहेत, बघा क ह्यामध्ये अ मिक्स झालेला आहे, पहिली वेलांटी की ह्यामध्ये रस्व ई मिक्स झालेला आहे, कु रस्व उ, क्रू आणि यामध्ये ऋषीरु मिक्स झालेला आहे, म्हणजे ही अक्षरे लघु अक्षरे आहेत. दीर्घ अक्षरांना काय म्हणायचं आहे, दीर्घ अक्षरांना गुरु म्हणायचं आहे. तर दीर्घ अक्षरामध्ये बघा काय दिलेलं आहे, आ ई ऊ ए ऐ हे दीर्घ स्वर व हे स्वर मिसळून तयार झालेले अक्षरांना दीर्घ अक्षरे म्हणतात. आता यामध्ये हे दीर्घ स्वर आहेत आणि हे स्वर मिसळून अक्षरं तयार करताना दीर्घ अक्षरे म्हणतात. आता यामध्ये बघा ते अक्षर पुढं आहे ते आपण बघून घ्या, दिलेत का बघा. आता एक अक्षर तुम्हाला मी सांगतो यामध्ये बघा, की, तर लक्षात ठेवा की हे आहे दुसरी वेलांटीचं की आहे, तर यामध्ये काय मिक्स असणार आहे, दीर्घ ई मिक्स असणार आहे. त्यानंतर कु, दुसऱ्या उकारचं जे कु आहे त्यामध्ये दीर्घ उ मिक्स झालेलं असणार आहे. तर लक्षात ठेवा, हे दीर्घ अक्षरे आहेत, दीर्घ स्वर आहेत, दीर्घ स्वर मिक्स होऊन जे अक्षर बनलेलं आहे त्याला दीर्घ अक्षर म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट जो प्रश्न आहे आपला, चतुर्थी विभक्तीचे टिंबाटिंब प्रमुख कार्य आहे, तर यामध्ये पहिला पर्याय करण, 2 नंबर संप्रदान, 3 नंबर अपादान, 4 नंबर अधिकरण.
तर चतुर्थी विभक्तीचं प्रमुख कार्य आहे लक्ष ठेवा संप्रदान, यामध्ये दान किंवा भेट होत असते, लक्ष ठेवा संप्रदान हा घटक लक्ष महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय आणि विभक्तीचे जे कारकर्ता आहेत किंवा उपपदार्थ आहेत ते आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर यामध्ये बघा पुढे आता काय आपल्याला काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यामध्ये विभक्तीचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. तर प्रथमाला प्रत्यय लागत नाही लक्षात ठेवा, आणि प्रथमा म्हणजे कोण असतो, कर्ता असतो, यामध्ये लक्षात ठेवा. द्वितीयाला कोणकोणते प्रत्यय लागले, स, ला, ते, आणि अनेक वचनामध्ये स, ला, ना, ते, कर्म. त्यानंतर जो भाग सांगते तृतीयाला कोणकोणते प्रत्यय लागतात, ने, ए, शी, आणि अनेक वचनामध्ये निशी, ई, ही, आणि करण कोणतं आहे, साधन. त्यानंतर चतुर्थीला कोणकोणते प्रत्यय लागतात, स, ला, ते, आणि अनेक वचनामध्ये स, ला, ना, ते, संप्रदान काय आहे, दान किंवा भेट यामध्ये होत असते. त्यानंतर पंचमीमध्ये कोणकोणते प्रत्यय लागतात, हून, हून, या अनेक वचनामध्ये पण ऊन ऊन हे प्रत्यय लागतात, अपादान, दुरावा किंवा इथं वियोग आहे लक्षात ठेवा. यामध्ये काय असणार आहे, दुरावा किंवा वियोग असणार आहे. तर यामध्ये नेक्स्ट पहा, त्यानंतर षष्ठी, षष्ठीमध्ये एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहे, चा, ची, चे, चा, अनेक वचनामध्ये चा, ची, चे, चा, आणि कारकर्त कोणता आहे, संबंध असणार आहे. सप्तमीमध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत, त, ई, आ, अनेक वचनामध्ये त, ई, आ, आणि अधिकरण स्थळ व वेळ दर्शवणारा विभक्ती आहे सप्तमी. त्यानंतर संबोधन बघा, याला एकवचनी प्रत्यय नाही तर अनेकवचनी प्रत्यय न आहे, आणि कारकर्त कोणता आहे, हाक मारणे लक्षात ठेवायचं. तर हे आपल्याला विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय आणि त्याचे कारकर्त हे पूर्णपणे पोटपटपंचीस करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पाठ करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 26 पाहून घ्यायचा आहे. माणूस आशेवर जगत असतो हे वाक्य टिंबाटिंब आहे. तर ते लक्षात ठेवा, माणसाची क्रिया कशावर घडलेली नाही, दुसऱ्या कोणत्या वस्तूवर घडलेली नाही, माणसाची क्रिया ही माणसावर फक्त घडलेली आहे. याचा अर्थ माणूस हा यामध्ये करता आहेच, आणि त्याची क्रिया दुसऱ्यावर न घडता स्वतःवरच घडलेली आहे, म्हणजेच हे कर्तरी प्रयोग आहे. पण यामध्ये कर्म नाही म्हणजे अकर्म कर्तरी प्रयोग आहे, म्हणजे 26 जे उत्तर आहे ते 1, 26 अकर्म कर्तरी प्रयोग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पूर्वी काही बेसिक गोष्टी यामध्ये लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यामध्ये हे बघा, यामध्ये जे प्रयोगाचे आपले 3 प्रकार माहीत आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे प्रकार परत पडलेले आहेत, अकर्म कर्तरी, सकर्म कर्तरी प्रयोग. आता यामध्ये जे चारही पर्यायचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, अकर्म कर्तरी म्हणजेच काय, सकर्म कर्तरी म्हणजेच काय, भावे म्हणजेच काय, आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच काय, तेच आपण बघून घेऊया. आता बघा, त्यामध्ये पहिला आपण अकर्म कर्तरी प्रयोग म्हणजेच काय हे पूर्णपणे आपण बघून घ्यायचं आहे. तर अकर्म कर्तरी प्रयोगमध्ये लक्षात ठेवा की यामध्ये कर्ता आहे पण कर्म नाही, लक्षात ठेवा. आणि यामध्ये पहिला हा पूर्णपणे बघून घेऊया आपण. मला पपई आवडते, पक्षी आकाशात उडाला, माणूस आशेवर जगत असतो, यामध्ये कर्ता कोण कोण आहे, पपई, पक्षी, माणूस. तर पक्षी आकाशात उडाला, पक्षाची क्रिया काय आकाशावर घडलेली नाही, पक्षाची क्रिया पक्षावरच घडलेली नाही. मला पपई आवडते, पक्षात आवडणारी काय पपई आहे, म्हणजे क्रिया कशावर अजून घडलेली नाही, त्याची क्रिया त्याच्यावरच आहे. माणूस आशेवर जगत असतो, त्याची क्रिया त्याच्यावरच आहे, म्हणजे इथं कर्म दिलेलं नाही, म्हणून हे अकर्म कर्तरी प्रयोग आहेत. तर यामध्ये वैशिष्ट्य काय पाहून घ्या, कर्त्याला प्रत्यय नसतो. तर लक्षात ठेवा, यामध्ये कर्त्याला प्रत्यय दिलेलंच नाही त्याने, बरोबर आहे. पपई, पक्षी, माणूस याला काय प्रत्यय नाहीच, कर्ता हा प्रथमेत असतो. तर साहजिकच आहे, प्रत्यय नाही म्हटलं तो कोणत्या विभक्तीमध्ये असणार आहे, प्रथमेत असणार आहे. यात कर्म नसते हो, अकर्म काय म्हटलं, कर्म नाहीच. वाक्याचा काळ कोणताही असू शकतो, क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. तर यामध्ये बघा, क्रियापद जे बदललेलं आहे ते कर्त्यानुसार बदलते. मग आता कसं बदलते बघा, ते क्रियापद आवडते, यामध्ये कर्ता कोण आहे, पपई. पपईच्या ठिकाणी दुसरी कोणतीही वस्तू घ्या, इथं आंबा घ्या, मला आंबा आवडतो. तर आंबा आपण काय केला, करता इथं चेंज केला, करता चेंज केल्यामुळं आवडतेचं काय झालं, आवडतो. तर इथे लक्षात ठेवा, कर्ता बदलला की क्रियापदसुद्धा बदलतं, म्हणजे क्रियापद हे कर्त्यानुसार बदलते, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये त्यानंतर सकर्म कर्तरी प्रयोग आता बघून घ्यायचा आपल्याला. तर यामध्ये बघा, सकर्म कर्तरी प्रयोगमध्ये जी एक्झाम्पल्स दिलेली आहेत ती बघून घ्या. राम रावण मारतो, धोंडू गाय बांधतो, रामू कुत्र्याला पळवतो. तर यामध्ये लक्षात ठेवा की यामध्ये कर्ते कोण आहेत, राम, धोंडू आणि
रामू, याला काही प्रत्यय नाहीत, लक्षात ठेवा. आणि रामाची क्रिया रावणावर घडते, धोंडूची क्रिया गायवर घडते, रामूची क्रिया कुत्र्यावर घडत असते. म्हणजे यामध्ये कर्ता पण आहे, कर्म पण आहे, म्हणायला म्हणायचं आहे सकर्म कर्तरी प्रयोग. आता याचं वैशिष्ट्य पाहून घेऊया आपण. कर्ता आणि कर्म खाली दाखवलेलं आहे. कर्म प्रथमेत किंवा द्वितीयेत असते. बघा, कर्माला प्रत्यय लागलेला आहे ला, म्हणजे ते सला ना ते द्वितीया. रामू कुत्र्याला पळवतो, म्हणजे कुत्र्याला ला हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच हे जे कर्म आहे कुत्र्याला हे द्वितीयेमध्ये आहे. किंवा कधी कधी तर गाय, गायला प्रत्यय नाही म्हणजे तो प्रथमेमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितले वैशिष्ट्य बघा. वाक्य शक्यतो वर्तमान काळी असते. कधी कधी हे जे वाक्य आहे ती सगळी वर्तमान काळामध्ये आहेत. मारतो, बांधतो, पळवतो, म्हणजे लक्षात ठेवा. त्यानंतर काय सांगितले, कर्त्याला प्रत्यय नसतोच हो. मगाशीच आपण बघितले रामू, धोंडू, रामू, याला जी प्रत्यय नाही लागलेली नाहीत. क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. आता इथं कर्त्यानुसार काय होणार आहे, क्रियापद बदलणार आहे. तर कर्ता यामध्ये कोण आहे, राम आहे. राम रावण मारतो, सीता रावण मारते. रामच्या ठिकाणी काय गेलं, सीता घेतलं. तर सीता कर्ता बदलला, रामच्या ठिकाणी सीता आली. मारतोच्या ठिकाणी काय होणार आहे, मारते. म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदलते, हे लक्षात ठेवायचं यामध्ये. नेक्स्ट बघा भावे प्रयोग. तर भावे प्रयोगामध्ये बघा जे एक्झाम्पल आहेत ते पहिला पाहून घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त आपल्याला एक्झाम्पल्सवरून आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे. भावे प्रयोग बघा. धोंडूने गायीला बांधले, तर दोघांना सुद्धा प्रत्यय आहे. रामाचे रामना रावणास पाहिजे होते, इथं रामनाथ झालेलं आहे. रामाचे रावणास मारून झाले, यामध्ये चे आणि स दोघांना पण प्रत्यय आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे अशी वाक्य आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यामध्ये कळत नाही की नेमकं कुणाला प्रत्यय लागलेला आहे, तर हे लक्षात ठेवा, वाक्य पाठच करून घ्यायची. त्याने आता घरी जावे, रामाला घरी जावे होते, गावी जाताना वडगावजवळ उजाडले. तर यामध्ये सुद्धा कर्ता आणि कर्म या दोघांना सुद्धा प्रत्यय लागलेले आहेत. ज्यावेळी कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागत असतील ते भावे प्रयोगाचे असतात. तर यामध्ये बघा वैशिष्ट्य काय, भावे प्रयोगाचं कर्ता व कर्माला प्रत्यय लागलेली असतात. क्रियापद स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुसलिंगी एकवचनी व तटस्थ असते. क्रियापद हे काय, जसं जे उजाडले, उजाडले यामध्ये बघा स्वतंत्र आहे, तृतीय पुरुषमध्ये येणार आहे, नपुसलिंगी आहे, एकवचनी व तटस्थ क्रियापद आहे. यावरून हे आपल्याला काय भावे प्रयोग ओळखता येतो. त्यानंतर कर्मने प्रयोग लक्षात ठेवा. आपण जो पॅसिवाईज म्हणतो, लक्षात ठेवा, बायनं जी सुरुवात होते त्याला आपण कर्मने प्रयोग म्हणायचा आहे. शिपायाकडून चोर मारला गेला. रामाने काम केले, लताचा धडा वाचून होईल, मला हे काम करवते, नळे इंद्रासी असे बोधी चिले. ही जी वाक्य आहेत कर्मने प्रयोगायचे, कर्मची वाक्य आहेत ती आपण लक्षात ठेवायचे आहेत. जे ऐतिहासिक किंवा संस्कृत दर्शक जे वाक्य आहेत ती पाठच करून घ्यायचे आहेत. कर्मणी बघा यामध्येचं वैशिष्ट्य काय, कर्त्याला तृतीय आणि चतुर्थीचा प्रत्यय असतो. म्हणजे कर्त्याला प्रत्यय असणार आहे. शिपायाकडून रामाने हे कर्त्याला प्रत्यय आहेत. कर्माला प्रत्यय नसतो. लक्षात यामध्ये कर्म जे आहे यामध्ये कर्म कोण आहे बघा, चोर, काम, धडा हे काय आहेत, कर्म आहेत आणि कर्माला प्रत्यय नाही. क्रियापदाची रचना कर्मानुसार बदलते. यामध्ये मग काय सांगितली, तर जर कर्म बदललं त्यामध्ये चोर, काम यामध्ये जर बदल केला तर त्यांच्या क्रियापदामध्ये पण बदल होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. म्हणजे क्रियापद हे शक्य त्यामध्ये भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. म्हणजे वा, वी, वे हे शब्द येतात. यात कर्माला महत्त्व नसून कर्त्यालाच महत्त्व, यामध्ये पण कर्त्याला महत्त्व दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर 27 जो आहे, तुझे भले हो या वाक्यातून टिंबाटिंबा प्रकट होते, म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे. तर तुझे भले हो यातून इच्छा व्यक्त होते, लक्षात ठेवा, म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे. आता विद्यार्थी वाक्य कोणाकोणाचे असते लक्षात ठेवा, ज्यामध्ये कर्तव्य दाखवलेलं आहे, कर्तव्य आहे, योग्यता आहे, शक्यता आहे आणि इच्छादर्शक जी वाक्य असतात ते विद्यार्थी वाक्यामध्ये येतात. विद्यार्थी वाक्यामध्ये वा, वी, वे चा वापर होतो. आता हो, होमध्ये शेवटी व आलेलंच आहे, हे विद्यार्थी वाक्य आहे, लक्षात ठेवा यामध्ये. त्यानंतर काही वाक्याचे प्रकार पण आपल्याला बघा. यामध्ये मी काही कर्तव्यदर्शक शब्द सांगितलेले आहेत. आईवडिलांची सेवा करावी, इच्छा तुझे भले हो, संकेत जर पाऊस आला तर शेतकऱ्यांना देत होतील, नम्रता कृपया मला मदत कर, हे नम्रतादर्शक वाक्य आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहून घ्या बघा. क्वेश्चन नंबर 28
जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी वाक्यामध्ये टिंबाटिंबा सर्वनामांचा उपयोग करतात. लक्ष ठेवा, बघा, तो मुलगा, ती मुलगी, हे आपण जवळजवळचं दर्शवत असे. हा पेन, बघा, हा पेन, हा ही हे ह्या, हे लक्षात आहे दर्शक सर्वनाम आहे. तो ती ते त्या हे पण दर्शक सर्वनाम आहेत. जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणायचं आहे. 28 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर यामध्ये हा भाग पाहून घ्यायचा आहे, अतिशय सोपा भाग आहे. सर्वनामे किती प्रकारचे असतात? तर सगळ्यांना माहिती आहे सर्वनामे 6 प्रकारचे असतात. खाली मी सांगितलेलंच आहे, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. तर पुरुषवाचक सर्वनामाचे परत प्रकार पडतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तू, तुम्ही, आपण, स्वतः. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, तो, ती, ते, त्या. त्यानंतर दर्शक, मगाशी मी सांगितले दर्शक सर्वनामे म्हणजेच जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग होतो. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, लांबच्या पण वस्तू यामध्ये पण उल्लेख केला जातो. संबंधित सर्वनाम हे कुठले बघा, जो, जी, जे, ज्या. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण, काय, कोणाला, कोणी, आणि शेवटी प्रश्नचिन्ह असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे यामध्ये. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये तर लक्षात ठेवायचं आहे, सामान्य किंवा अनिश्चित जे सर्वनाम आहे त्यामध्ये बघा कोण, ही, गर्दी, आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. कोण, काय, लक्षात ठेवा. आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण, स्वतः, नीच, लक्षात ठेवा. हे महत्त्वपूर्ण चार्ट आहे. एकूण सर्वनामे मुख्य जे प्रकार आहेत 6 प्रकार आहेत, पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक. हे सर्वनामे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एखादी गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे याचा बोध होणे म्हणजे टिंबाटिंबा वाक्य होय. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे याचा बोध होणे म्हणजे टिंबाटिंबा वाक्य. म्हणजे जर एक गोष्ट घडली तर त्याचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर पण होत असतो. म्हणजे आपल्याला माहितीच आहे जर तरची वाक्य, जेव्हा तेव्हा, तर याला संकेतार्थी वाक्य म्हणायचं आहे. तर हे 30 जे प्रश्न आपले झालेले आहेत व व्हिडिओ क्रमांक 1, 2, 3 मध्ये म्हणजे पार्ट 1, 2, 3, हा पार्ट 3 तच पूर्ण झालेला आहे. उद्याचा आपला पार्ट 4 येणार आहे, तो पण व्हिडिओ बघायचा आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला काय करायचे आहेत, वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. धन्यवाद.